सर मांडला आणि आमच्या सर हेल्थ डिपार्टमेंटात व्यवस्थित प्रत्येक मंत्र्यांनी प्रत्येक म्युनिसिपॅलिटी पंचायत डिपार्टमेंटकडे व्यवस्थित संपर्क जाऊन हे सगळे गोष्टी जाग्यार असूक जाय. आमचे किती असं ओव्हरऑल आणि जे केंद्र सरकारचे जे किती गाईडलाईन्स आहात ते वेदर वी हॅव एडर्ड टू दोज गाईडलाईन्स म्हणून मनसुख मांडव्यान मिटींग घेतलेली. हेच्या बाहेर काय ना ते आमच्या गोव्या राज्यात आमचे सगळे टोटली अंडर कंट्रोल आहात. कायच विषय तसो ना काल एक बेंगलोरचो डॉक्टर येतो सोनर असताना मग ते म्हणतात की जर गोवा सरकार त्यांना हेल्प करता ते लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असं ते स्टार्ट करतात. तसं कोण आयलो म्हणून करू शकना नाही कित्याक आमच्याकडे ऑलरेडी आमचे डिपार्टमेंट आहे प्लस आम्ही डॉक्टर अमित मैदेव ऑन बोर्ड करून आमचं हे चाललं ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाता. ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर बी एकदम बरे आहात पण कित्याक ते सरकार ते वेगळ्या तरेन करून लिव्हरचे ट्रान्सप्लांटेशन खुबशे असे प्रपोजल्स आमच्याकडे असतात पण आमकां ते व्यवस्थित विचार करून एक एक पावल घेऊन फुडें वचपाची गरज आहा. सध्या आमी किडनीचे करतात लिव्हर करपाक जाय तेजे कडेन आनी मातशे हायटेक व्यवस्थाची गरज आहा. ते आमी ऑलरेडी डॉक्टर मधु प्रभू देसाय आनी इतर डायरेक्ट डॉक्टर कडेन चर्चेन आसा. आतां पर्यंत कांय फायनल जावंक ना पूण कितें आहा की ते एकदां जाल्यार डेफिनेटली आमी करतले. एक एक पावल हांवें घेतला किडनी ट्रान्सप्लांट तेन्ना चालू केल्ले. आयज आमी अमित मैदेव ऑन बोर्ड करून गॅस्ट्रोचे सगळे जे गोंया भायर आमचे लोक वयता त्यो फेसिलिटीज उपलब्ध करतले. तेज्या भायर आमी रोबोटीक सर्जरीचे ऑलरेडी प्रपोजल सरकाराकडे घातलेले आसा. तेज्या भायर आमी आय व्ही एफ फर्स्ट टायम डॉक्टर केदार फडतेक ऑन बोर्ड घेवन आमी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलांत सी एस आर सेंटर 2 कोटीचे आमकां इक्विपमेंट गावले. म्हणजे गोंयचे जनतेक आय व्ही एफचो ट्रिटमेंट महिलांक आय व्ही एफचो ट्रिटमेंट फ्री ऑफ चार्ज आमी दिले. गोवा पयली राज्य देशान आसतले जे ही फेसिलिटी महिलांक गावतली. नाल्यार तुमी पळयला आनी तुमी आयकून जाणा जावना की गोंयची महिला जेन्ना तेंकां ट्रिटमेंटाची गरज आहा ते पुना कोल्हापूर वचून तेंकां कितले लोकांनी टोपयो घातलेल्यो आसात ते आमकां करपाचे ना. ते गोंया राज्यान आयज 15 ऑगस्टचो हांवें टेंटेटीव हांवें डेडलायन दवरले ते मुख्यमंत्रीचे हस्ते ते इनॉग्रेशन करपाचे आनी त्याच बरोबर टाटा मेमोरियलचे बी असेंब्लीचे पयली मुख्यमंत्रीचे हस्ते एमओयू एक्सचेंज करून आमी ती ओपीडी आमी चालू करता. म्हणजे नवे हॉस्पिटल येतकूच ते ट्रायपार्टायट आमचे अग्रीमेंट आसतले वीथ गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ गोवा अँड टाटा मेमोरियल अँड ते योग्य तरेचे ट्रिटमेंट त्यांचे माध्यम जे मुंबई गावतात ते गोंया राज्यात गावतले. आणि बाकीचे विषय नॉर्मल आशिल्ले दिस अपडेट. तर रिशफल आचार किती कोर कमिटीचे आमचे अध्यक्षांनी दिवपाचे असतात आणि मुख्यमंत्री दिवपाचे असतात. हायन अध्यक्षाचे नाव राज्यसभा सीटच्या खातीर ते म्हणतात की आपण तिथून पार्टिसिपेट जाऊ शकणार आयला म्हणून तुका सांगले ऑलरेडी काय खबर ना म्हाका कोण सांगले ते त्याला विचार अधिकार ना तसं उलोवपाक. अध्यक्षान सांगलें की जेन्ना कोण इंट्रस्टेड आहा ते मिटींगेक आपूण रावना म्हणून. अध्यक्ष जेन्ना उलयता हांव सादारणसो मंत्री न्हू सरकार अध्यक्ष एक्सेप्ट करता सर तेन्ना तुमकां सांगपाक जाय तेंपळय हे सगळे विषय कोर कमिटी. हांव कोर कमिटीचो मेंबर आनी सगळे जे कितें थरयता कोर कमिटी ते थरयता तशेंच आसता. ओके थँक्यू. तुका जे ऑलरेडी तुमीच म्हणटा तुमकां सगळें खबर आसा. Thank you.